पुलिस स्टेशन में वरिष्ठ पुलिस निरीक्षक वैजयंती मांडव धरे के नेतृत्व में आगामी नवरात्रि और दशहरा पर्व को लेकर शांति समिति की बैठक बुलाई गई। बैठक में नवरात्रि और दशहरे को शांतिपूर्ण तरीके से बनाए जाने पर चर्चा की गई। इस दौरान बैठक में नवरात्रि के दौरान किसी भी तरह की अफवाहों पर ध्यान नहीं देने के भी निर्देश दिए गए। मूर्ति स्थापना, विद्युत, साफ सफाई, यातायात, साउंड सिस्टम जैसे कई मुद्दों पर भी दिशा निर्देश दिए गए। बैठक में नवरात्रि के दौरान किसी भी तरह की अफवाहों पर ध्यान नहीं देने के भी निर्देश दिए गए हैं। मूर्ति स्थापना, विद्युत, साफ सफाई, यातायात, साउंड सिस्टम जैसे कई मुद्दों पर दिशा निर्देश दिए गए हैं। 10 दिन की नवरात्रि एवं दशहरे पर्व को लेकर मानकापुर पुलिस स्टेशन में शांति समिति की बैठक आयोजित की गई थी, जिस पर पर्व पर सभी प्रकार की व्यवस्था को लेकर अधिकारियों को जिम्मेदारी भी दी गई। प्रत्येक धार्मिक सणाच्या उत्सवाच्या काळामध्ये आम्ही सर्व मंडळांची, दुर्गा मंडळ असू द्या नाहीतर गणेश मंडळ असू द्या, त्यांना बोलवून जे काही प्रशासनाकडून शासनाकडून आदेश आहेत त्याची काटेकोरपणे तंतोतंत अंमलबजावणी करण्याकरता आम्ही वारंवार त्यांना सांगत असतो, सूचना देत असतो। हायकोर्टाचे वाद्य वाजवण्याविषयीचे जे काही नियम आहेत ते पण त्यांना सांगतो आणि त्याचं ते पालन करतात। आणि या वर्षीसुद्धा कोरोना काळानंतर अत्यंत मोठ्या प्रमाणामध्ये सर्व भाविकांनी याचा जे उत्सव आहे तो मोठ्या आनंदाने साजरा केला आहे आणि काही मंडळं जे आहेत त्यांनी अत्यंत चांगल्या पद्धतीने म्हणजे लोकहिताचे कार्यक्रम ठेवणे, सार्वजनिक महिलांना किंवा मुलांच्या संबंधाने त्यांच्या विकासाचे कार्यक्रम ठेवलेले आहेत, गर्दीवर नियंत्रण ठेवण्याकरता त्यांनी स्वतः मदत केलेली आहे, मिरवणुकीमध्ये जे टायमिंग होते त्या टायमिंगचं तंतोतंत पालन केलं, तर असे काही मंडळ आहे त्यांनी आता पुढेसुद्धा येणारे जे दुर्गोत्सव काळामध्ये किंवा इतर धार्मिक सणांच्या काळामध्ये कायद्याचे पालन करत राहावे, त्यांना प्रोत्साहन देण्याकरता मानकापूर पोलीस स्टेशनकडून त्यांना सन्मानित करण्यात आलं होतं। आणि हा उपक्रम मला वाटतं की लोकांकरिताच आहे, लोकांपर्यंत चांगला मॅसेज जावा की आपण पोलीस जेव्हा वाईट काम केलं, कायदे तोडले तर ते कारवाई पण करतात, तसेच चांगलं काम केलं तर आमचं आम्हाला सन्मानितसुद्धा करतात, यासाठी हा छोटासा उपक्रम लोकांकरता राबवण्यात आला होता। धन्यवाद। आयोजित शांति बैठक में वरिष्ठ पुलिस निरीक्षक वैजयंती मांडवधरे ने सभी सदस्यों से शासन के निर्देशों का पालन करने, शांति व्यवस्था बनाए रखने की अपील की है। साथ ही डीजे पर भी शासन के निर्देशानुसार प्रतिबंध रहेगा ऐसी बात कही। दशहरा पर्व के दौरान भी कोई भी व्यक्ति शराब पीकर यदि नियमों का उल्लंघन करते पाया गया तो उस पर भी कड़ी से कड़ी कार्रवाई करने की बात भी इस दौरान कही गई। NBC न्यूज के लिए कैमरा पर्सन अखिलेश भारद्वाज के साथ रूपा पंडित की रिपोर्ट।